सेनगाव तालुक्यातील मौजे गोंडाळा हे गाव आहे. या गावामध्ये चांगल्या प्रकारे विकास कामे जलद गतीने होत असून ग्रामस्थांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी सरपंच यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या 2 दशकापासून गावात स्मशानभूमीसाठी पाठपुरावे करूनही आतापर्यंत शासनाने स्मशानभूमीसाठी कोणतीच मदत केलेली नाही. गोंडाळा गावचे कर्तव्यदक्ष सरपंच श्रीमती उबाळे यांनी 15व्या वित्त आयोग योजनेतून गोंडाळा गावला स्मशानभूमीचे काम जलद गतीने सुरू केले आहे. गावातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय सुद्धा आहे. या विकास निधीतून सूचनाचे काम या गावचा विकास हा चांगल्या प्रकारे झाला असून तालुक्यातील गोंडाळा ग्रामपंचायत आता विकासाच्या बाबतीत मागे न राहता विकासाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकत आहे. या गावामध्ये अनेक विकास कामे झाले असून या गावच्या कर्तव्यदक्ष विकासप्रिय सरपंच श्रीमती उबाळे यांच्या संकल्पनेतून गावाचा विकास हा साकार होताना दिसत आहे. गावाचा विकास करण्यासाठी आम्ही संवेदनशील असून प्रशासनाकडून अजून निधी प्राप्त झाल्यास गावचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध सक्षम आहे असं यावेळी बोलताना सांगितले. पोस्ट खुडस, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आतापर्यंत आम्ही आवश्यक असलेल्यापैकी कामांपैकी आम्हाला आमच्या गावाला समस्यांभूमी नसल्यामुळे आम्ही आता समस्यांभूमीचं काम 15व्या वित्त आयोगातून पूर्ण करणार आहोत. स्वच्छतेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर आमच्या गावाला कुठलाही सार्वजनिक संडास नव्हता, तरीही आम्ही संडासचंसुद्धा काम पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर अशा बऱ्याच कामांपैकी आम्ही शासनाला वेळोवेळी कामांचा पाठपुरावा करूनसुद्धा योग्य तो निधी उपलब्ध न झाल्यामुळे हे समस्यांशेड्याचं काम आम्ही 15व्या वित्त आयोगातून उपलब्ध केलेलं आहे. तसेच आमच्या गावात घरकुल नाहीत, बऱ्याच लोकांना घरकुल नाहीत, शासनाच्या बऱ्याच योजनेचा लाभ होत नाही. तरीसुद्धा आमच्या गावाला शासनाने दलित वस्तीसाठी रोड द्यावे, तसेच इतर माध्यमातून ठक्कर असो ठक्कर या योजनेतली सुद्धा त्या लोकांना सुद्धा गावात फिरण्यासाठी व्यवस्थित रोडांची व्यवस्था झालेली नाही. त्याचबरोबर सुभाष दामोदर उबाळे, राहणार गोंडाळा, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. तर आज जे आपले मीडियावाले साहेब आलेले आहेत, आमच्या गावामध्ये जे काय काय विकास कामं झालेले आहेत ते बघण्यासाठी, तर आम्ही आवश्यकतेच्या यानं सतत पाठपुरावे करून आमच्या गावचे सरपंच उपसरपंच यांनी सतत पाठपुरावे करून जे आम्हाला आवश्यकता पूर्वीपासून स्मशानभूमी आमच्या गावामध्ये नाहीच, तर ते आवश्यकता असल्यामुळे त्यांनी पण खूप पाठपुरावे केलेले आहेत. तरी पण स्मशानभूमीचं काय आम्हाला योजना आजपर्यंत काय समजा मिळालेली नव्हती. तर आम्ही काय केलेलं आहे की सुरुवातीला स्मशानभूमी अर्जंट असल्यामुळं आमच्या गावासाठी आम्ही हे जे कामं आहे ते स्मशानभूमीचं हाती घेऊन आता अर्ध्यापर्यंत स्लॅबपर्यंत आलेलं आहे. तर हे काम जे आम्ही आहे ते इतर योजनेमधून निधी जे आम्हाला जे मिळणार होता ते पाठपुरा करून लवकर न मिळाल्यामुळं आम्ही काय केलं अर्जंट असल्यामुळं जे 15वा वित्त आयोग आहे त्या 15वा वित्त आयोगामधून हे स्मशानभूमीचं काम हाती घेतलेलं आहे. आता ते थोड्या दिवसामध्ये कम्प्लीट होणार आहे. त्याच्यानंतर स्वच्छतेच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक शौचालयाचं पण काम हाती घेतलेलं आहे, ते पण आज अजून पूर्ण झालेलं नाही आहे.